ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण अत्यंत उत्सुक आहोत. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सरांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर, आपल्याला विनंती आहे, आपण तिथूनच बसून आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण खूप वर्षानंतर आमच्या या भूमीमध्ये आलेला आहात, आपलं सविस्तर मनोगत ऐकण्याची उपस्थितांना इच्छा आहे, तेव्हा आपण सविस्तर आणि विस्ताराने आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही सर्वजण आपल्या मार्गदर्शनासाठी उत्सुक आहोत. माझ्या मताशी आपण सहमत असल्यास एकदा जोरदार टाळ्या, कारण तरच. सर, धन्यवाद आपलं मनोगत. छत्रपती शाहू संस्थेचे सेक्रेटरी श्री पद्माकरजी मुले, ऑनरेबल एनडी श्री बाळासाहेब थोरात मिनिस्टर फॉर रेव्हेन्यू, ऑनरेबल श्री राजेंद्र दरडाजी मिनिस्टर फॉर एज्युकेशन, ऑनरेबल श्री राजेश टोपे मिनिस्टर फॉर टेक्निकल एज्युकेशन, ऑनरेबल श्री संजय डी पाटील, श्रीमती अनिता गोरबडे मेयर औरंगाबाद, श्री उत्तम सिंगजी पवार, श्री वेद रघुनाथजी शर्मा, ऑनरेबल श्री विक्रम काले, ऑनरेबल श्री सतीश चव्हाण, श्री एम एम शेख, श्री कल्याण काळे, ऑनरेबल श्री संजय शिरसाट, ऑनरेबल श्री अण्णासाहेब उर्क मधुकर मुले, श्री पी डी पाटील चॅन्सलर ऑफ द डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, श्री अनजित मुळे प्रेसिडेंट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन, श्री समीर मुळे, ऑनरेबल श्री एन डी मनोहर महानोर, केशवरावजी अवताडे, श्री पंगवान साहेब, श्री प्रतापराव चव्हाण पाटील, पुरुषोत्तम भापकर कमिशनर ए एम सी, ऑनरेबल श्री शेरकर चेअरमन देवगिरी, ऑनरेबल श्री मानसिंग पवार, श्री विश्वास नांगरे पाटील आय पी एस, श्री विजयअण्णा बोराडे अँड ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑन दिस ओकेजन. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे रौप्य महोत्सवी उद्घाटन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो. 25 वर्षापूर्वी खाजगी व्यावसायिक शिक्षणाची अत्यंत गरज असलेल्या या मराठवाडा विभागात शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. माझ्या माहितीनुसार या संस्थेची सुरुवात ही अगदी छोट्याच्या वास्तू सुरू झाली व अवघ्या 25 वर्षात आयुर्वेद, दंत, कृषी, तंत्रनिकेतन ही महाविद्यालय ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होण्यासाठी सुरू केली. या ठिकाणी आज दिसणारा भव्य रमणीय परिसर शिक्षणाच्या सर्व सुविधांनी युक्त महाविद्यालय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे 2020 सालापर्यंत सर्वांना आरोग्य हे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील जनतेस आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे महान कार्य या संस्थेचे आयुर्वेद वेदांत विद्यालय रुग्ण देण्याचा प्रयत्न केला जातो. जीर्ण आजारावर उपलब्ध असणारी आयुर्वेदिक चिकित्सेचा लाभ रुग्णांना प्राप्त होतो. या ठिकाणी असणारी पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा आयुर्वेदातील संशोधन होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. संस्थेने कृषीविद्या शिक्षणासाठी औरंगाबादसारख्या शहरात कृषी महाविद्यालय सुरू केले ही विशेष बाब आहे. महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व स्वतःची शेती व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. वाढत्या औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू केले. पदव्युत्तर शिक्षणातील संशोधनात्मक कार्य सर्व विद्याशाखात होणे आवश्यक आहे.
त्यासाठी आवश्यक सुविधा या संस्थेमार्फत दिल्या जातात हे लक्षणीय आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यश हे नेत्रदीपक आहे. अशा प्रकारचे यश आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना सतत मिळावे अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे खरोखरच भाग्यशाले आहे, कारण अभ्यासासाठी असणारे वातावरण, दूरदृष्टी असणारे विश्वस्त उच्च विद्यापीठ प्राध्यापक, सुविधायुक्त प्रयोगशाळा आपणास लाभलेल्या आहेत. 21वे शतक हे ज्ञानाचे युग असल्याने आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी होणाऱ्या या स्पर्धेत शिक्षण राहण्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे ही काळाची गरज आहे व हे दर्जेदार शिक्षण देण्याचे सामर्थ्य संस्था चालकात आहे. इतर देशातील विद्यापीठासोबत शैक्षणिक करार करून प्राध्यापक विद्यासाठी उच्च शिक्षणाचे नवीन दालन उघडणार आहे व त्यासाठी दर्जा शिक्षणाची आवश्यकता आहे आणि आपण ते प्रयत्न करावेत. विद्यानेच मनुष्यात आले श्रेष्ठत्व असे बोधवाक्य असलेल्या संस्थेची शैक्षणिक संस्कृती उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. ए पर्सन हू इज क्रिएटिव्ह रेअरली बिकम्स पॉप्युलर. ही हॅज टू एस्टॅब्लिश हिज ओन व्हॅल्यूज अँड बाय द टाइम ही एस्टॅब्लिश दोज व्हॅल्यूज ही इज गॉन. इट हॅज हॅपन विथ ऑलमोस्ट ऑल ग्रेट पीपल इन दिस कंट्री अँड द वर्ल्ड. देर आर फ्यू एक्सेप्शन्स लाईक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अँड मदर टेरेसा. दे आर एक्वायर्ड देअर पॉप्युलरिटी, दे आर एक्वायर्ड देअर रेकग्नायझेशन व्हाईल दे आर लिव्हिंग. आणि म्हणून केशवसुताने आपल्या कवितेत म्हटलेलं आहे की जीवन दस्ता लत्ता देती मरता घेती खांद्यावरती स्वच्छान शांतिस्थान स्वच्छान शांतिस्थान. इफ यू डू एनिथिंग डेडिकेटली डिवोटेडली लव्हिंगली जॉयफुली विदाउट एनी सेल्फ कन्सिडरेशन एव्हरी ॲक्शन इज क्लोजर टू गॉड अँड समटाईम्स गॉड लिव्ज इट. आणि म्हणून अशा पद्धतीचं काम अशा पद्धतीचं कर्म हे मुळे परिवाराने तर या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की हिस्ट्री मे कन्सील सर्टन थिंग्स बट जॉग्रफी कॅनॉट. इतिहासाने काही गोष्टी जर लपून ठेवल्या तर त्याची नोंदी भूगोलातच असते. पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो मुळे परिवाराची जी चिकाटीने संस्था चालवलेली आहे त्यांची नोंद इतिहासात तरी होईलच. आणि हा जो परिसर जो उभा केलेला आहे तो परिसर पाहिल्यानंतर मला अमेरिकेत गेल्यासारखं वाटलं. आणि अशा शिक्षण संस्थेत आपल्याला शिक्षण घेण्याची संधी मिळते आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की सर्व्हिस टू ह्युमॅनिटी सर्व्हिस टू गॉड. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण जर काम केलं तर आपल्याला प्रचंड काम करता येईल. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो त्याच्यातूनच आपलं प्रारब्ध घडत असतं. बिटवीन द लाईफ अँड डेथ हू इज द आर्किटेक्ट ऑफ द डेस्टिनी. आपल्या प्रारब्धाचा जो शिल्पकार आहे तो माणूस स्वतःच आहे. आणि म्हणून नथिंग इज प्रीडेस्टिन. सटवीनं काहीतरी लिहिलेलं आहे आणि प्रारब्ध काहीतरी लिहिलेलं आहे असं आपण समजण्याचं कारण नाही. डॉक्टर मर्फी म्हणतात सो गुड थॉट्स रीप गुड ॲक्शन्स, सो गुड ॲक्शन्स रीप गुड हॅबिट्स, सो गुड हॅबिट्स रीप गुड कॅरेक्टर अँड सो गुड कॅरेक्टर रीप गुड डेस्टिनी. तेव्हा आपलं चांगलं कर्म कर्म करा. चांगल्या कर्मातून चांगल्या विचारातून चांगलं कर्म जन्माला येईल. चांगल्या कर्मातून आपलं चांगला स्वभाव जन्माला येईल आणि चांगल्या स्वभावातून आपलं चांगलं चारित्र्य जन्माला येईल आणि चांगल्या चारित्र्यातून आपल्याला जे पाहिजे ते काम जन्माला येईल. जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकेमध्ये घंटी वाजवण्याचं काम करत होता, शिपायाचं काम करत होता. पण शिपाई करता तो शिपाई असताना तो काय म्हणत होता? अमेरिकेचा अध्यक्ष मला व्हायचं आहे, आय वॉन्ट टू बिकम प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. आणि घंटी वाजवतो ट्रान्समध्ये जायचा. आणि ट्रान्समध्ये जात असताना दुसरा कुठलाही त्यानं परमेश्वराचा जप केला नाही. आणि अर्धा तासात बेशुद्धावस्थेत तो पडायचा आणि सांगत असे आय वॉन्ट टू बिकम प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. अँड विदिन अ स्पॅन ऑफ 37 इयर्स he had chanted this mantra and he became a governor of the state. He became a senate member and ultimately he has become a president of that country. What is the theory behind it? What is the secret behind it? The relation of a conscious mind to the subconscious mind is just like a land and farmer.
आपलं जमीन आपलं जे अंतर्मन आहे, बाह्य म्हणजे आहे, ह्याचं जमीन आणि शेतकऱ्याचं नातं आहे. जमीन आपल्याला काय पेरावं सांगणार नाही, परंतु शेतकऱ्यांना जर गहू पेरला तर गहू येईल, ऊस जर लावला तर ऊस येईल, तांदूळ भात जर पेरले तर भात येईल. इफ यू सो एनिथिंग यू आर टू ग्रो दॅट. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच आपलं सांगायचं आहे की आज जे आपलं जे नातं आहे ते जमीन आणि शेतकरी आपलं जे अंतर म्हणजे आहे, बाह्य म्हणजे आहे, ह्याच्यात जे तसणारं तण आहे, असूयेचं तण असतं, स्पर्धेचं तण असतं, शत्रुत्वाचं तण असतं, हे जे तण आहे आपल्या मनातून एकदा नष्ट झाल्यानंतर आपलं जे अंतर्मन आहे, बाह्यमन, हे जे संकल्प आपण करतो ते सिद्ध होतात. आज इथं जी बसलेली माणसं आहेत, कोणी तर बाळासाहेब थोरात या राज्याचे महसूल मंत्री आहेत. बाळासाहेब थोरांच्यासुद्धा मी ॲग्रिकल्चर कॉलेज मिळण्यासाठी गेलेलो होतो. त्याने एका दिवसात ऑर्डर दिली, ॲग्रिकल्चर कॉलेज मंजूर करून दिलं आणि कोल्हापूर, पुणे, मुंबई तिन्ही ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेज आता सुरू आहेत. आणि म्हणून बाळासाहेब थोरातांनी केलेलं काम मी कधी विसरणार नाही. वसंतदादा पाटील हे 1983-1977 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 25 फेब्रुवारी 1976 साली त्यांना शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळातून त्यांना गाण्यात आलं. 1 वर्ष ते रिकामे होते आणि वसंतदादांना मी विनंती केली की मला मी मंत्रिमंडळात गेलो नाही, आपण जरा या शैक्षणिक संस्थांच्या पाहण्यादृष्टीनं कर्नाटकात दौरा करूया. आम्ही मणिपालला गेलो, मणिपालची संस्था पाहिली, रामाया कॉलेज बेंगलोरचं पाहिलं आणि मग वसंतदांनी निर्णय घेतला की आता डीवाय आपण जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा हा निर्णय आपण घ्यायचा. आणि 77 साली त्यांना काही फारसा काल मिळाला नाही, 78 साली फारसा सत्ता राहिली नाही आणि त्यांना 1983 साली मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर डीवाय तुम्ही आता उद्या या, आपण चर्चा करून या, संबंधी निर्णय घेऊ. आणि माझे मित्र कडू, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ह्यांच्यासोबत आम्ही गेलो आणि त्याने सांगितलं की आपण ही टेक्निकल कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस काढायची. आणि त्या काळामध्ये बाळासाहेब विखे पाटलांना एक प्रवणीचं कॉलेज दिलं, अमरावतीला एक कॉलेज दिलं आणि नंतर तिसरं कॉलेज हे कृष्णा शुगर फॅक्टरीला दिलं, कराराला दिलं. आणि जवळजवळ 10 ते 12 इंजिनिअरिंग कॉलेजेस एकाच दिवशी मंजूर केली आणि 20-25-30 इंजिनिअरिंग कॉलेज झाल्यानंतर इंदिरा गांधींचं त्यांना पत्र एक आलं. तिथेही तक्रार करणारे लोक होते की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे, किती कॉलेज देत आहेत. आणि ते पत्र मला वसंतांनी असं दाखवलं आणि त्या दिवशी संध्याकाळी 5-5:30 एक 52 कॉलेजला परवानगी दिली. इतका धाडसी मोर्शी वसंतांनीसारखं मी पाहिलेलं नाही. आणि ते काय लिहायचे, परवानगी देण्यात आले आहे, आदेश काढावेत, पुन्हा फाईल पुटअप करू नये. परवानगी आहे, परमिशन ग्रँटेड, इश्यू ऑर्डर्स, डोंट पुट अप द फाईल. आणि अशा पद्धतीने काम करणारे आणि अशा 22 ते 38 ऑर्डर्स मला 10 ते 15 मिनिटात दिल्या. मी लिहित होतो आणि ते सही करत होते. अशी माझं आता कुठून मिळणार आहे तशी. आज ज्यावेळेला अरे म्हणून तुम्ही, मी तुमच्या राजकारणात तुमच्यावर कधीच नव्हतो, मी नेहमीच तुमच्या विरोधात काम केलेलं आहे. तर मग तुम्ही मायावरती एवढी मेहरबानी कशासाठी, तर ते म्हणाले डी वाय पाटील, मी जेव्हा भूमिकेत असताना तुमच्या वडिलांनी चांदीचे 1,000 रुपये मला भूमिकेत असताना मदत केलेली आहे, मी ते कधी विसरणार नाही. आणि ते वसंतांच्या पाठीमागं. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की कृतज्ञता हे माणसाच्या जीवनातलं फार मोठं पुण्य आहे आणि कृतज्ञता हे फार मोठं पाप आहे. आणि 2 बँका अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे डिव्हाईन बँक अकाउंट इज ऑलवेज ऑपरेटेड बाय हे सबकॉन्शियस माइंड. तो अकाउंट जो आहे तो अंतर्मनाने त्याचा चेक फाडला जातो. आणि ह्युमन बँक अकाउंट इज ऑलवेज ऑपरेटेड बाय कॉन्शियस माइंड. इफ यू बॅलन्स इज बोथ दीज अकाउंट्स यू कॅन फ्लाय इन द एअर. व्हॉट इज हॅपीनेस? हॅपीनेस ट्रॅव्हल्स इन arithmetical progression, positivity travels in arithmetical progression and negativity travels in a geometrical progression. आपण जे आपलं असूया किंवा तण जे आहे,
मनातले तण आहे, कॉम्पिटिशन स्पर्धा शत्रुत्व जे आहे हे आपण ज्यावेळी विचार पेरतो तर त्यावेळेला निगेटिव्हिटी असते. आणि म्हणून या देशामध्ये गेल्या 50 वर्षात 60 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातल्या जनतेला पण विधायक पद्धतीने कामाला लावलं पाहिजे. आणि म्हणून जय कृष्णमूर्ती म्हणतात की कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड शुड बी कन्स्ट्रक्टिव्ह अँड व्हेरी क्रिएटिव्ह. सामूहिक अंतर म्हणजे आहे ते विधायक पद्धतीने या लोकांना कामा लावलं पाहिजे आणि त्याची अतिशय गरज आहे. 1853 साली लॉर्ड व्हायसराय ह्या देशावरती राज्य करत होता, ब्रिटिशांचं राज्य होतं. नगर जोडण्याचा प्रकल्प त्यांच्या काळामध्ये 200 कोटी रुपये खर्च येणार होता, तो मंजूर झालेला होता. लॉर्ड डॉल्सन वाचायचे या देशातली शेती समृद्ध झाली पाहिजे, हा देश समृद्ध झाला पाहिजे आणि हा देश. आणि त्याच वेळा 1857 साली एक या बंड झालं स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. आणि लॉर्ड हेस्टिंग ते डलोशी जाऊन तिथे आले आणि त्यांनी ठरवलं हा जर देश पाण्याचा सर्व आपण जर प्रश्न सोडवला, नव्या जोडण्याचा प्रकल्प आपण जर पूर्ण केला, 200 कोटी 300 कोटी रुपये खर्च केले तर हा देश समृद्ध होईल आणि समृद्ध देश हा लवकर स्वातंत्र्यानं द्यावा लागेल. आणि म्हणून त्यांनी मग तो प्रोजेक्ट बाजूला ठेवला आणि हा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांनी रेल्वे आज जी 75,000 किलोमीटर किंवा 65,000 किलोमीटरची दिसते आहे तो ती योजना ऐकली आणि रेल्वेचा प्रोजेक्ट सुरू झाला. आणि त्याच काळामध्ये रेल्वे आणि कालवे जर झाले असते हा देश स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महासत्ता झाला असता. आणि म्हणून मला या निमित्तानं आधी सांगायचं आपल्याला असं आहे, 2020 साली ज्यावेळेला हा देश महासत्ता होईल असं अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे. परंतु या देशातलं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हे नद्या जोडण्याचा प्रकल्प येत्या 10 ते 15 वर्षात आपल्याला पूर्ण करणार अतिशय आवश्यकता आहे. आणि हे हाच एक प्रोजेक्ट असा आहे की यामुळं पर कॅपिटा इनकम वाढून हे देशाला सुबत्ता आणून देणार आहे. आणि म्हणून मला या निमित्तानं असं वाटतं की मी सातत्यानं मग प्राईम मिनिस्टर असोत, अध्यक्ष असोत, ज्यांना भेटतो त्यावेळेला मी नद्यांच्या प्रकल्पासाठी बोलत असतो. आणि आज ही जी कल्पना जी मांडलेली आहे आता AICTEने तो प्रस्ताव घेतलेला आहे. एका कॉलेजमध्ये 2-3 कॉलेज झाली पाहिजेत. चायनामध्ये मी कॉलेज पाहिले आहेत. दे आर प्रोड्यूस क्वांटिटी ऑफ एज्युकेशन इन द इयर 1940 to 48, 9, 50. दे आर स्टार्टेड 2-3 कॉलेज ऑन द सेम प्रिमायसिस अँड दे आर प्रोड्यूस क्वांटिटी अँड अनदर 10 इयर्स दे आर डिवोटेड ऑल द टाईम टू डेव्हलप ए क्वालिटी. इफ यू कॉपी दॅट फिलॉसॉफी व्हॉट इज द प्रेझेंट सिस्टम ऑफ इन एज्युकेशन दॅट कॅन बी डेव्हलप 3 times, 2 times ए 2 मेगा कॉलेज कॅन बी रन ऑन द सेम प्रिमायसिस अँड व्हॉट इज द कॅपिटेशन डोनेशन दॅट विल डिसॅपर ॲटोमॅटिकली. आणि हे जे आज आपण पाहतो आहोत, आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव घेतो, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो, महात्मा गांधींचं नाव घेतो आणि आपण गरीब लोकांच्याकडून ज्या लोकांच्याकडून पैसे देण्याची आवश्यक शक्यता नाही त्यांना आपण शिक्षण देणार आहोत की नाही. आज फक्त हे शिक्षण जे आहे ते 12.5% लोकांच्यापैकीच फिरत आहे आणि त्यातले 4% शिक्षण जे आहे ते शेतीविषयक आहे आणि राहिलेले 7-8% लोक या टेक्निकल एज्युकेशनमध्ये जात आहेत. आणि हे शिक्षण 50-60 टक्क्यावरती 70 टक्क्यावरती नेण्यासाठी ताबडतोब कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत या दृष्टीने माझं असं मत आहे की दडासाहेबांना मी सांगू इच्छितो की आज जे शिक्षणसुद्धा आहेत तिथून 2-3 क्लासेस चालले पाहिजेत आणि फॅकल्टीसाठीसुद्धा 5% जागा जर ठेवल्या 1 रुपया फी नाही तर आपल्याला या देशामध्ये क्रांती करता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर तेच आहे, शिक्षक तेच आहेत आणि त्यामध्ये जर 10-15% आपण जर सीट्स ॲड केल्या तर 60-60 क्लास असतो इंजिनिअरिंग कॉलेजचा, त्यामध्ये 6 विद्यार्थी 10 किंवा 15 9 विद्यार्थी जर टाकले तर काही फरक पडत नाही आणि 9% 1 रुपया फी आकारायची. 70 क्लास होईल आणि त्यातले 5% विद्यार्थी जेव्हा किंवा 2-3% विद्यार्थी पास जेव्हा पास होतील त्याचे सर्टिफिकेट जर लिहायचं की हा ही हॅज पास फ्रॉम फॅकल्टी कोटा ही कॅन वर्क फॉर द फॅकल्टी विदिन 5 to 6 years द फॅकल्टी प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह. वी हॅव टू गिव्ह सोल्युशन टू द प्रॉब्लेम दॅट शुड बी अवर ॲटिट्यूड आणि तो ॲटिट्यूड आपला असला पाहिजे. आणि म्हणून
आपण प्रश्न ज्याला सोडत असताना प्रश्न मांडण्यामध्ये काही फारसा पुरुषार्थ नाही. प्रश्न सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आपला अप्रोच जो पाहिजे तो प्रश्न सोडण्याचा आहे. आज मी सांगू इच्छितो, साडेसाहेबांचे बाबूजी जे होते, त्यांचे वडील जे होते, तिचे दरडासाहेब ते आरोग्य खात्याचे मंत्री होते आणि त्याचवेळी कॉलेज दिलेले आहेत. शरद पवार 1919 साली मुख्यमंत्री झाले, दुसऱ्या दिवशीच मला त्यांनी बोलवलं की डिवाय मला कोल्हापूरजवळ मुंबईचं कॉलेज द्यायचं आहे. 11 वाजता सकाळी अर्ज लिहून घेतला आणि संध्याकाळी 5:30 ऑर्डर दिली. आणि ती ऑर्डर इम्प्लिमेंट कोणी केली? दरडासाहेबांनी इम्प्लिमेंट केली. आणि म्हणून कृतज्ञता हे माणसाच्या जीवनातलं फार मोठं पुण्य आहे, आणि म्हणून कृतज्ञतापूर्वक मी उल्लेख करतो की आज वसंतराव नाईक साहेबांनी माझा दरडासाहेबांचा परिचय करून दिला. मी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळेस दरडासाहेबांचं आज इतकं व्यक्तिमत्व असं आहे, आणि तेच उभेभू कॉपी राजेंद्र दरडांच्यामध्ये मी पाहतो, त्यांना तेच प्रतिबिंब त्यांच्यामध्ये पाहतो. आज बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण यांनी 1200 रुपयांखालील शिक्षण मोफत या महाराष्ट्रामध्ये केलं. एकदा पुण्याहून बाळासाहेब देसाईंच्याबरोबर मी कोल्हापूरला प्रवास करत येतो, आणि नुकताच डिसेंड झालेला होता